पुत्र पवित्र आत्मा यांचा नावे हालेलुया 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 क्रिस्त मंडळी आपल्याला आपल्या शत्रूंच्या विषयी सावध राहायला सांगितले आहे. कोणी शत्रू आहे का? ख्रिस्ती लोकांना शत्रू आहेत का? कुठे शत्रू आहे? येशूने आपल्या सर्वात जवळ प्रेम करायला सांगितले, मग आता शत्रू कुठे आहे? शत्रू कुठे आहे? फक्त शैतान एकटाच आहे का शत्रू? हालेलुया. शत्रू आहे का? आहे. असेल तर कुठे आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तीन शत्रू आहे. एक आहे जग. प्रेज द लॉर्ड. एक आहे जग, दुसरा आहे शैतान, तीसरा आहे शरीर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जग म्हणजे काय आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जग म्हणजे आपल्याला देवाकडून बाहेर काढून स्वतःकडे आकर्षित करणाऱ्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे काही लोक आहेत मार बसल्यावर मात्र देवाकडे वळणार आहे. जो पर्यंत मार बसत नाही देवाकडे जाणारच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचे मुलं का बिघडतात? कारण मुलं बिघडल्याशिवाय मम्मी प्रार्थनेला जाणार नाही. जेव्हा मुलं सुखी समाधानी आहे, व्यवस्थित आहे, मम्मी समाधानी आहे, देवाची पण गरज नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनेकांच्या कुटुंबामध्ये देवाला जे पहिले स्थान द्यायचं आहे त्या गोष्टी डोक्यात येत नाही. हालेलुया. जगाच्या वागणुकीप्रमाणे आपण जीवन जगतो. जे की जे बोलत आहे ते आपण ऐकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या संबंधातील गोष्ट येत आहे तेव्हा टाइम टेबल नाही, निष्ठा नाही, विश्वासाचा मार्ग नाही. हालेलुया. ते बाजूला करून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, जग येशू ख्रिस्ताला आकर्षित करायला बघितलं. जग सगळं दुनियाला आकर्षित करताय आणि आपल्या पण मागे लागणार. येशूने योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये 17 अध्यायामध्ये स्पष्टपणे सांगितलं, मी जगासाठी प्रार्थना करत नाही. हालेलुया. मी जगासाठी प्रार्थना करत नाही. हालेलुया. माझ्या लेकरांना जगापासून लांब ठेवा. परमेश्वराच्या शिष्यांच्या विषयी येशू ख्रिस्ताने आपापित्याजवळ प्रार्थना केली. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही मोठ मोठ दिसत आहे काही लोक तिथे आकर्षित होऊन जात आहे. हे जगाचे आकर्षण आहे. हालेलुया. हालेलुया. जेव्हा जोरदार आकर्षण तुमच्या मागे लागत आहे, स्वतःला सांगायचं येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे जग एक शत्रू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ख्रिस्त मंडळी अलीकडच्या काळामध्ये अजून या आमच्या स्वर्गीय बापा प्रार्थना बोलताना आपल्याला शिकवलेलं आहे. हालेलुया. आमच्या स्वर्गीय बापा प्रार्थना करतो,
हालेलुया शेवट बोललेला आहे सेवस फ्रॉम द ईविल वन डिलीवर अस फ्रॉम द ईविल वन हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया वाईटा पासून आमचा बचाव करा हालेलुया हालेलुया आणि इंग्लिश मध्ये बोलताना डिलीवर अस फ्रॉम द ईविल वन म्हणून केलं हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणजे एक शक्ती आहे त्या शक्ती शैतानी शक्ती आहे हालेलुया त्याचं नाव आहे चीटिंग करणे त्याचं काम चीटिंग करणे आहे तो कशा प्रकारे कोणाला चीटिंग करणार ते सांगता येत नाही हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया तीन शत्रू आहे त्यातील काही शत्रू आतून आहे उदाहरणासाठी बोललं तर यशकीय ग्रंथामध्ये पवित्र आत्म्याने बोललेलं आहे हालेलुया चुकीच्या माहिती चुकीचा संदेश स्वार्थ लाभासाठी लोकांना मेसेज देणे हालेलुया अशा प्रकारच्या गोष्टी करणारा संदेश लोक उतरू देणार प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 जग लाभ ठेवायची गोष्ट आहे शैतानाबद्दल पुरा पूर सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे हालेलुया तिसरे मुद्दा आहे स्वतःचा शरीर स्वतःच्या शरीराला अधिक किंमत देत बसायचं नाही प्रेज द लॉर्ड तुमच्या सगळ्या प्रकार तुमच्या जीवनातील आयुष्यातील सगळ्या मुद्द्यामध्ये एक ताबा पाहिजे असेल तर जीवनामध्ये योग्य रीतीने ताबा मिळण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे हालेलुया शरीराचा ताबा घेणे खाणे पिण्यामध्ये एक काही मर्यादा ठेवणे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 खाणे पिण्यामध्ये कंट्रोल ठेवणे गरजेचं आहे हालेलुया जे कोणी व्हेजिटेबल वगैरे पहिले तवड्यावर वापरणारे जे लोक आहेत त्याचं मन थोडं जास्त ताब्यात राहणार प्रेज द लॉर्ड हालेलुया जे लोक जे भाजीपाला वगैरे खात नाही शारीरिक रित्या अनेक प्रकारचा दुर्बलता त्याच्या अंगामध्ये येत आहे हालेलुया शिवाय हे जे अति आहे ते कुठेतरी कंट्रोल मध्ये आणणं गरजेचं आहे मग आपल्या भावना आपले विचार हे सर्व आपल्या हाताखाली राहणार प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया ज्यांना खाणे पिणे व्यवस्थित सांभाळता येत नाही ते लोक अनेक चुकांमध्ये सापडणार बोलत आहे परंतु इतर संस्काराला हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड अनेक संत लोकांनी या शरीराला दिलेले योग्य शब्द आहे गाढव अनेक संत लोकांनी वगैरे दुपारी देवाईला जाताना सांगायचा गाढवाला काहीतरी खायला देतो प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड कुठेतरी आपल्याला एक जाणीव पाहिजे मी शरीरासाठी नव्हे तर मी माझ्या आत्म्यासाठी जगतो शरीरासाठी नाही
माझा आत्मीय साठी जगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मीयासाठी तुम्ही जगायला चालू करून बघा. शुभ वर्तमान पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे तुझा शत्रु देखील तुझा मित्र म्हणून बदलणार. प्रेज द लॉर्ड. स्वतःला आपण कंट्रोल मध्ये ठेवा, स्वतःवर ताबा ठेवा, तुझा शत्रु देखील तुझा मित्र म्हणून बदलणार. परम पवित्र संस्काराला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने एक संदेश दिला, या सर्व गोष्टीमध्ये खरोखर त्यांना पुढे जायची इच्छा आहे. मार्गदर्शनाखाली राहा. कोणतरी एक व्यक्ती मार्गदर्शन देण्यासाठी जे जरा जाणू जाणून आहे, समजूतदार आहे, प्रार्थनामध्ये आहे, वचनामध्ये आहे आणि ख्रिस्ती कॅथोलिक मध्ये असलेले एखादे व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीचा तुम्ही सल्ला घेत राहा. हालेलुया. त्यामध्ये मार्गदर्शनाकार्य आहे. तोपर्यंत आपण प्रगतीमध्ये पुढे पुढे जाणार. आता आपण परमेश्वराजवळ हात जोडूया आणि आशीर्वाद स्वीकार करूया. मी विठ्ठल अर्मडा वसईवरून रविधी परीश माझी साक्ष देतो. कोविडमध्ये मी भयंकर आजारी होतो आणि त्या आजारातून मी जगेल हे मला माहीत नव्हतं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुझी डॅडी जगणार नाही. पण माझ्या मुलीने फादर बिनीला आपला फोन लावला. फादर बिनीने सांगितलं की तिच्या त्याच्या कपाळाला पवित्र तेल पाणी आणि कपाळाला फोन करा आणि आवे मरिया ही प्रार्थना बोला. तुझ्या डॅडीला काही होणार नाही. आणि डॉक्टरचे एवढे प्रयत्न करून सुद्धा देवाच्या प्रार्थनेने फादर बिनीच्या आशीर्वादाने मी पूर्णपणे आता बरं झालेलो आहे. आणि आज मी माझी साक्ष देण्यासाठी मी अमला आश्रमला आलेलो आहे. फादरचे अमलाईचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे मला दारूचं व्यसन होतं, परंतु ह्या आजारामध्ये मी माझ्या मुलीने माझ्या विशेषने मला प्रार्थनेची गोडी लावली आणि मी माया कुमारी मरेची प्रार्थना चालू केली. पुरुषाची प्रार्थना चालू केली आणि सर्व प्रार्थनेने माझं बरंच पोळी बऱ्यापैकी परिवर्तन झालं. आणि आता मी पूर्णपणे 3 वर्ष आधी दारू सोडलेली आहे. आणि आता मला देवाचे कृपेने निरोगी आरोग्य मिळाले, निरोगी जीवन मिळालेलं आहे. याबद्दल मी मरिया मातेचे, फादर बेनेचे आणि सर्व अमला आईचे आणि या सिस्टरांचे मनापूर्वक आभार मानतो. थँक्यू जीजस. थँक्यू मदर मेरी. हालेलुया. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कोणाचा तरी पायाचा वरच्या भागातील सांदे जबरदस्त दुखत होते. त्या सांद्याचा दुखणे आणि त्या भागामध्ये कदाचित थोडा सूजन वगैरे आलेला प्रकार असेल. ते जे दुखणे आहे ते कोणाचा तरी प्रभूने आता पूर्णपणे बरे केलेलं आहे. कोणाचा तरी वरच्या भागातील सांद्याचं दुखणे बरे झालं असे अनुभव आला तर हात वर करा. हालेलुया. दोघांना प्रभूने हे आशीर्वाद, तिघांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर कोणाच्या तरी पायाच्या मांडीच्या भागातील दुखणे प्रभूने दूर केलेलं आहे. पायाच्या गुडघ्याच्या भागातील दुखणे बरे केलेलं आहे. कोणाचा तरी डोळ्याचा दृष्टी प्रभूने वाढवून दिलेला आहे. कांद्याच्या हाडाचा दुखणे प्रभूने आता दूर करून दिलेला आहे. अपचनाचा मोठा त्रास आहे, मळमळ ज्वर आहे, उलटी वर करायला वाटत आहे, तशा स्थितीतील अनेक लोकांना देवाने आता सुटका दिलेला आहे. कोणतरी एक व्यक्ती
जे यूट्यूब द्वारे वचन ऐकत आहे घरी बसून हात जोडून आमला समोर चालू असलेले प्रार्थनेसाठी मध्यस्थी प्रार्थना करत आहे त्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबांना प्रभू विशेष आशीर्वाद दिलेला आहे. विशेष प्रकारे त्या ताईचा मोठा मुलाला एक जोरदार आशीर्वाद देवानी आता दिलेला आहे. अनेक लोकांना सहनशक्ती प्रभू वाढवून देत आहे. मानेचा त्रास प्रभू दूर करून देत आहे. रहायला घरदार नाही अशा स्थितीमध्ये असलेल्या अनेक लोकांना प्रभू आता रहण्याची सोय करून देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिताने पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.